जुन्नरचे आमदार अतुल बेनके बहुधा अजित पवार यांच्यासोबत जाऊ शकतात. तालुक्याचा विकास करायचा असेल, निधी हवा असेल, तर अजित पवारांसोबत जाणं पर्याय नाही असे अनेक कार्यकर्ते आमदार अतुल बेनके यांना सल्ला देतात. आपल्यासोबत एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत, त्याचबरोबर ते बागायतदार, द्राक्ष बागायतदार आहेत आणि बहुधा या पतसंस्थेचे शुभचिंतक आहेत. आता तुम्हाला काय वाटतं, जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी कोणासोबत जावं? विकासामागं जावं. विकास म्हणजे अजित पवार? हा, कोणी असू द्या, विकासामागं जावं. नाही, स्पष्ट बोललं पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, आमदार अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, अजित पवारसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत. जर विकास करायचा असेल तर अजित पवारांसोबत जायला हवं असं अनेक कार्यकर्ते सांगतायत. तुम्ही बुजुर्ग म्हणून आमदार बेनके यांना सल्ला काय? जावा, त्यांनी विकास करायचा असेल तर अजितदादा बरोबर जावा त्यांनी, नाही का? अनेक कार्यकर्ते असं म्हणतायत की अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत. मुख्यमंत्री झालेच पाहिजे कायमस्वरूपी. तो माणूस जर कायमस्वरूपी मुख्यमंत्री झाला ना, महाराष्ट्राचा काय पलट झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगतो, अजित पवारांना जर मुख्यमंत्री करायचं असेल तर त्यांच्या विचाराचे आमदार जास्त निवडून आले पाहिजे. मग जुन्नरच्या आमदारांनी काय करावं? अजितदादा बरोबर जावं, दुसरा काय पर्याय? पर्याय विकासासाठी गेलंच पाहिजे ना. विकास हे तिथंच प्रगती, बरोबर आहे का नाही? हा तुमचा सल्ला? हो, सल्ला. मी तुम्ही कोणासोबत? मी आता ते नाही सांगू शकत. ते पुढं आमदार बेनकेंना सल्ला. मी शरद पवारचा माणूस तुम्हाला सांगतो. हा, ते पुढं जाईल, उद्याच नाही, आज तुमच्या बरोबर आज आहे ना. फक्त अजितदादा मुख्यमंत्री झाला पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. आणि अतुल शेट्टी अजित पवारांसोबत गेलं पाहिजे, हा पण सल्ला. विकास करायचा असेल तर जरूर जावं. काय तुम्ही आमदार बेनकेंसोबत? हो, लय वेळा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.